इंदुवासिनी संस्थान पिंपळनेर तालुका शिरूर कासार इथे श्री स्वामी गणेशानंद सरस्वती मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे बांधकाम भूमिपूजन महामंडलेश्वर श्री त्रिवेदवानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झालंय. पिंपळनेर पंचक्रोशीसाठी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी म्हणजे पिंपळनेरच्या वैभवामध्ये भर टाकणारी वास्तू नव्हे तर उत्तम आरोग्य राखणारी मोठी संस्था श्री ज्ञानचेतना एज्युकेशन संस्थेच्या संचालक मंडळानं घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय. या संस्थेचे सचिव श्री विष्णू केरू सानप यांच्या हातानं उभारलेली आरोग्यदायी संस्था म्हणून नावारूपाला येणारी संस्था ही ठरणार आहे. सानप यांनी लोकांच्या आरोग्यासोबतच इतरही समाज उपयोगी उपक्रम सुरू करून समाज सेवेचे व्रत हाती घेतलंय. संत पंत तंत या तीनही व्यक्तींकडनं समाजाच्या भल्यासाठी काम केलं जात आहे. त्यापैकी विष्णुपंत सानप यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती हिमालयाची उंची गाठण्याचं काम हॉस्पिटलच्या माध्यमामधनं पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. औरंगाबाद पुणे मुंबई यासारख्या दवाखान्यामधनं ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याच धर्तीवर या हॉस्पिटलमध्ये सुविधा देऊन गोरगरीब दीन दुबळ्यांची सेवा करण्याचे काम श्री विष्णुपंत सानप यांनी हातामध्ये घेतलंय. सदरच्या कार्यक्रमासाठी पद्मश्री गिरीजी प्रभूने स्वामी अद्वैतानंद महाराज हरिभक्त परायण हरिहर महाराज श्री त्रिवेदानंद सरस्वती महाराज ॲडव्होकेट जयंतजी राख माजी सभापती बाबूराव केदार समाजसेवक भैरवनाथ भोसले तांदळे सर मिसाळ सर श्रीमती आशा वामन मिसाळ या सर्वांच्या आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालाय. आज या ठिकाणी इंदुवासिनी संस्थान पिंपळनेर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड एका नवीन हॉस्पिटलचा शुभारंभ श्रीयुत विष्णुपंत केरू सानप राहणार नाशिक यांच्या या प्रेरणेतून अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट सर्वांना उपयोगी येईल अशा प्रकारचं हॉस्पिटलचा बांधकामाचा शुभारंभ भूमिपूजन या ठिकाणी झालेला आहे. विष्णुपंत सानप यांच्या बाबतीत थोडं बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं एक समाजसेवेचं व्रत घेऊन हाती घेऊन एक समाजामध्ये जे दीनदुबळे आहेत वंचित लोक आहेत गोरगरीब लोक आहेत यांच्या कामी आपण कुठेतरी आलो पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी हे व्रत हाती घेतलेलं आहे. कारण आज धावपळीच्या जीवनामध्ये या दगदगीच्या जीवनामध्ये प्रत्येकाचं आरोग्य खालावलेलं आहे आणि या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसांना चांगल्या पद्धतीचे उपचार मिळू शकत नाहीत कारण आर्थिक परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नसते. परंतु साहेबांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी या सर्वसामान्य लोकांना सुद्धा मुंबई पुणे औरंगाबाद यासारख्या शहरामध्ये ज्या काही आरोग्यविषयक सुविधा मिळतात त्या या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देण्याचं त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि त्या प्रेरणेतून एक या देवस्थानाच्या ठिकाणी एक देवस्थानाच्या माध्यमातून एक आपल्याला या ठिकाणी चांगलं काम करता यावं या दृष्टिकोनातून त्यांनी या श्री ज्ञानचेतना एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून या संस्थेचा जो विस्तार आहे हा संपूर्ण भारतभर आहे आणि जिथे कुठे आपल्याला या समाजोपयोगी काम करता येईल तेथे त्या ठिकाणी तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. निश्चितच त्यांच्याकडून हे चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्णत्वाला जाणार आहे असंही आपल्याला या ठिकाणी सांगतो. आज वर्धापन दिनाच्या औचित्याने आज आपण दुसराही एक कार्यक्रम घेतलेला आहे तो म्हणजे आपण हॉस्पिटलचं भूमिपूजन. आपण फक्त भूमिपूजन करणार नाही हो तर आपण खऱ्या अर्थाने आज वर्षापर्यंत त्याला बांधून काढण्याची आमची तयारी पण आहे. या सर्व गोष्टीचा ध्यास आणि हट्टाहास का घेतला मी आपल्या इकडे माझे वडील माझ्या म्हणत आलं देवा इथे एवढं कष्ट आहे आज आम्ही ते झेलू शकतो पण सर्वसामान्य लोक काय करू शकतात या हेतून मी अशीच पार चुकचुकली मनामध्ये की आपल्या इकडे जर हॉस्पिटल जर झालं आपल्या परिसरात आपल्या त्यावेळेला हा शिरूर तालुका नव्हता पाटदा तालुका होता आता शिरूर तालुका झालेला आहे. इथे जर एक हॉस्पिटल चांगल्या प्रतीचं जर झालं तर आपल्या इकडच्या लोकांना आपल्या
पेशंट लोकांना ना नगरला जाता येणार नाही, ना बीडला जाता येणार नाही, ना औरंगाबादला जाता येणार. या हेतूने मी मनात माझा विचार केला आणि आता नंतर मी स्वप्न तर पाहिलं भव्य दिव्य, पण आता ते पूर्ण होणार कसं? मी जास्तीत जास्त 5-10 लाख रुपये देऊ शकते, या पलीकडे मी तर काही देऊ शकत नाही. मा जगदंबेच्या कृपेने आणि माझे गुरु स्वामी अभेदानंद यांच्या सहाय्याने आणि मा जगदंबेच्या कृपेने बाबा स्वामी गणेशानंद यांच्या कृपेने मला विष्णु स्थानक भेटले. आज भूमिपूजन एवढ्या मान्यवर लोकांच्या उपस्थितीमध्ये झालं हा मला फार आनंद आहे. आज मला अभिमान वाटतो माझ्या घरच्यांचा आणि स्वामी गणेशानंदचा खऱ्या अर्थाने कार्य करून दाखवलं. आणि आज जे हॉस्पिटल होत आहे त्या हॉस्पिटलला आमच्या सगळ्या टीमनी विचारलं काय नाव द्यायचं. आमचा बीड आणि नगर जिल्ह्यामध्ये पहिले स्वामी गणेशानंद यांचं नाव आज मी हॉस्पिटलला देऊन मी माझं सार्थक केलेलं आहे. कृष्णानंद नवरेसी 24 तास बीड.